खामगावच्या आदिवासी आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी 11 जणांना अटक, मंत्री विष्णू सावरांकडून मात्र धक्कादायक विधान। अशा घटना कधीतरी घडतच असतात असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न। राज्यातील सर्व आश्रमशाळांची महिला अधिकाऱ्यांमार्फत तपासणी होणार, अनियमितता आढळल्यास आश्रमशाळांची मान्यता रद्द करू, बुलडाणा बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश। औरंगाबादमध्ये निघाला बहुजनांचा मूक मोर्चा, अट्रॉसिटी कायदा कडक करण्याची मागणी, मोर्चात दलित, ओबीसी, मुस्लिम आणि भटके विमुक्त समाजातल्या लोकांचा समावेश। सरकार करतय मुंबई गोवा चौपदरीकरण, 2018 पर्यंत पूर्ण होण्याचा दावा, मात्र वस्तुस्थिती काहीशी वेगळी। चौपदरीकरणासाठी आवश्यक भूसंपादन आणि प्रकल्पग्रस्तांचा मोबदला प्रक्रिया सुरू नाही। कोल्हापुरात उद्यापासून ऊसाच्या गाळप हंगामाला सुरुवात, कारखाना परिसरात लगबग सुरू, शिरोळेमध्ये सकल उसकरी संघटनेचा ऊसतोडीवर बहिष्कार। उस्मानाबादेत शेतकऱ्यांची सावकारी पाशातून सोडवणूक करण्याची कारवाई, जिल्हा प्रशासन 22 शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करणार, 4 खासगी सावकारांवर लवकरच कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा। आणि कोल्हापुरातील अंबाबाईचं मंदिर आता कायमस्वरूपी एलईडी लाईट्सने उजळणार, मंदिर समितीचा निर्णय, भाविकांमध्ये आनंद। नमस्कार, मी सुप्रिया, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। खामगावच्या आदिवासी आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी आता 11 आरोपींना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दुसरीकडे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे खामगावला दाखल झाले। पोलीस महानिरीक्षकांनीही घटनास्थळाला भेट देऊन पोलीस तपासाचा आढावा घेतलाय। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली आहे। या एसआयटीमार्फत या बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिले, तर अमरावतीचे आयजी विठ्ठल हे आश्रमशाळेमध्ये दाखल झालेले आहेत, तसंच एसआयटीचं पथकही आश्रमशाळेमध्ये चौकशी करतंय। काल दिवसभरात 7 जण आणि रात्री उशिरा 4 जणांना अटक करण्यात आली, तर खामगावमध्ये आश्रमशाळेत झालेल्या बलात्काराचं प्रकरण हे सर्वात आधी आयबीएन लोकमतनं दाखवलं होतं आणि त्यानंतरच या प्रकरणाला वाचा फुटली। या संदर्भात एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते, ती म्हणजे कोकरे आश्रमशाळेची आता मान्यता रद्द होणार आहे। आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी ही माहिती दिलेली आहे। आरोपींवर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे, तर कोकरे आश्रमशाळेची मान्यता आता रद्द होणार आहे आणि हा सगळा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल अशीही माहिती विष्णू सावरा यांनी दिली आहे। तर सर्व आरोपींना कडक शिक्षा देखील होणार आहे, सर्व आरोपींना तात्काळ निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणी आता आपण पाहतो आत्ताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। या आश्रमशाळेची मान्यता ही लवकरच रद्द होणार आहे आणि सर्व आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल होणार आहे। आणखी 6 मुलींची आता वैद्यकीय तपासणी होणार आहे। काल 5 मुलींनी तक्रार केलेली होती बलात्कार झाल्याची आणि त्याच्यानंतर आता संपूर्ण शाळेच्या मुलींची चौकशी होणार होती। आज ही सगळी चौकशी एसआयटी मार्फत होत होती आणि आता आणखी 6 मुलींची वैद्यकीय तपासणी करणार आहेत। आणि त्याच्यात मुख्य आरोपी आणि इतर 10 म्हणजे एकूण असे 11 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 2 आरोपी राहिलेले आहेत आणि ज्यांच्यावर पॉस्को प्रमाणे लायबिलिटी निघत आहे त्यांचा तपास चालू आहे आणि घटनेच्या गांभीर्य लक्षात घेता आम्ही तिथे एसआयटीची स्थापना केलेली आहे। ऑलरेडी पूर्वीपासूनच ॲडिशनल SP खामगाव जे एक लेडी ऑफिसर आहेत मिसेस खेडकर सीनियर ऑफिसर आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच तपास त्यांनी केलेला आहे आणि त्याशिवाय आता त्यांच्याकडे बुलडाणाला आम्ही नागपूरवरून CIDचे आमची विशेष अधिकारी आहेत मिसेस आरती सिंग त्यांना पण पाचारण केलेलं आहे। तपास पूर्ण जलद गतीने चालू आहे। दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्यात येईल असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय। या राज्यामध्ये मुलींना खऱ्या अर्थाने संरक्षण मिळेल याचं वातावरण निर्माण करणं याच्यावर मला वाटतं सरकार काम करते आणि त्याचा एक भाग म्हणून
अशा आश्रमशाळांमध्ये काय गोष्टी करता येतील की जेणेकरून मुलांचं सुरक्षितता वाढू शकते, त्याची अकाउंटेबिलिटी राहू शकते, याच्यावर त्या विभागामार्फत काम केलं जातं. सर, दोषींना जर कडक शिक्षा दिली तर कदाचित एक जरब बसू शकते. ती तर होईल, आणि मला वाटतं की अशा सगळ्या घटनांवर आता माननीय मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट सह केलेले आहेत, चांगले वकील दिलेले आहेत, त्यामुळे ह्याला त्या अर्थाने प्रतिबंध, पण केवळ ते केल्यामुळे थांबेल असं नाही, तर अजूनही काही गोष्टी कराव्या लागतील, ते करण्याचा प्रयत्न सरकार करत. सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्व आश्रमशाळांची तपासणी करण्यात येणार आहे असा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी. तर महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत या आश्रमशाळांची तपासणी करण्यात येईल आणि ही तपासणी आता सध्या सुरू झालेली आहे. बुलढाणा बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत. तर अनियमितता जर आढळली तर आश्रमशाळांची मान्यता ही आम्ही रद्द करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं आणि त्या तशी अंमलबजावणी देखील आता करण्यात आलेली आहे. निनाजी कोकरे ही जी आश्रमशाळा आहे याची मान्यता आता लवकरच रद्द होणार आहे. आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलंय असं आपण म्हणूयात. मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. आश्रमशाळेमध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई केलेली आहे. सर्व जे काही संबंधित आहेत त्या संबंधितांना पोलिसांनी त्या ठिकाणी अरेस्ट देखील केलेली आहे. याची अतिशय सखोल चौकशी करतो आहोत. त्याकरता महिला एक अधिकाऱ्याची टीम देखील आम्ही तयार केलेली आहे आणि त्यासोबत मी जे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास या दोन्ही विभागांना अतिशय स्पष्ट अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की सगळ्या आश्रमशाळांमध्ये, म्हणजे त्या सरकारच्या असो किंवा अनुदानित असो, या सगळ्या आश्रमशाळांमध्ये पुढच्या काळामध्ये महिला अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तिथल्या मुलींची परिस्थिती काय आहे, सगळ्या ज्या काही नियम आपण ठेवलेले आहेत त्या नियमांचं पालन होते की नाही या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी आणि ज्या ठिकाणी हे होत नसेल त्या आश्रमशाळांची मान्यता आम्ही रद्द करणार आहोत. वळत पुढच्या बातमीकडे. मराठा मोर्चाच्या झंझावातानंतर आता औरंगाबादमध्ये बहुजनांच्या मूक मोर्चाला सुरुवात झालेली होती. ॲट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये दलित, ओबीसी, मुस्लिम, भटके विमुक्त जमाती आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांचा समावेश होता. मोठ्या प्रमाणामध्ये महिलाही या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. तर पीडित आणि शोषित कुटुंबातील मुलींद्वारे आपल्या मागण्या मांडल्यानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. औरंगाबादची भूमी ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, त्यामुळं औरंगाबादच्या भूमीमध्येच आंदोलन आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी संघर्ष झालेले आहेत. आजही दलित समाजाचा या ठिकाणी मोर्चा आहे आणि फक्त दलित समाजाचा नाही तर या ठिकाणी ओबीसी असतील, एनटी असतील, विजे एनटी असतील, मुस्लिम असतील, तळागाळातील सर्व जाती जमाती या मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत. या मोर्चाचं नेतृत्व 5 मुली करणार आहेत. त्या 5 मुली माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण समजून घेऊया काय आहे. मुस्लिम समाजाचं यामध्ये नेतृत्व आहे. मला एक सांग की तू या ठिकाणी कशासाठी आली. मैं यहां पे जो आई हूं ये लड़ाई लड़ने के लिए आई हूं, ना किसी के हक के राष्ट्र, ना कोई पार्टी के लिए, ना कोई सरकार के लिए. बस ये जो मोर्चा है बहुजन समाज क्रांति, तो ये बहुजन क्या है, ये बहुजन हम सब के लिए है. हम सबको बस इसका हक मिलना चाहिए. निवेदन मला हेच करायचं आहे की ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा असं म्हणण्याचा तरी कसा विचार केलाय सरकारने. सरकारला हा प्रश्न आज स्थितीला, या स्थितीला सुद्धा विचारावा लागतो की सरकारचं डोकं ठिकाणार आहे की काय. जे आजचं आमचं कवच आहे, जे संरक्षण कवच आम्हाला आमच्या कायद्याने दिलंय, आमच्या बापाने दिलंय, आज सरकार त्याच बापाला विरोध करतोय. माझं असं म्हणणं आहे की ॲट्रॉसिटी आज हकडक केला पाहिजे. जो समाजाने आणि जो बाकीच्या समाजाने जो मागणी केली आहे की ॲट्रॉसिटी आज रद्द करा आणि आम्हाला आरक्षण द्या, ही तर चुकीची गोष्ट आहे. ही सरकारला सुद्धा मान्य होऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि जो गोपडीचं जे प्रकरण झालंय त्याचा आम्ही सर्व बहुजन समाज निषेध करतो आणि एक स्वतः मुलगी म्हणून मला तिच्या संवेदनाही समजू शकतात आणि मला प्रचंड मनस्तापही झाला ज्यावेळेस ती घटना मी टीव्हीवर बघितली. आणि आज आपण प्रगत महाराष्ट्रात राहणारे आपण स्वतःला म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये जर स्त्रिया सुरक्षित नसतील तर ही आपल्या सर्वांसाठी चिंताजनक बाब आहे. या प्रमुख मागण्यांमध्ये मुस्लिम आरक्षण, ओबीसी आरक्षण, ज्यामध्ये आम्हाला ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या ज्या मागण्या विविध समाजामधून, विविध राजकारण्यांमधून आज होत आहेत, त्या ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागण्या आहेत, त्याच रद्द करा हे सांगण्यासाठी आज आम्ही निवेदन देणार आहोत. खरंच हा विचार करणारा विचार या ठिकाणी आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, आयबीएन लोकमत, औरंगाबाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई गोवा हायवेचं चौपदरीकरण 2018 पूर्ण होईल असा दावा सरकारनं केलाय. मात्र वस्तुस्थिती काहीशी वेगळीच आहे. रत्नागिरीच्या कशेडीपासून सिंधुदुर्गच्या झारापर्यंतचं हे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे. 10 टप्प्यांमध्ये हे काम होणार आहे आणि यातल्या 4 टप्प्यांचे टेंडर सुद्धा निघाले.
एकूण ही प्रक्रिया पाहता चौपदरीकरणाच्या कामाला 2018 सुरुवात होण्याची शक्यता आहे, कारण चौपदरीकरणासाठी आवश्यक भूसंपादन आणि प्रकल्पग्रस्तांचा मोबदला या प्रक्रिया सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे चौपदरीकरण हे 2018 पूर्ण होईल हा सरकारचा दावा वस्तुस्थितीला धरूनच नाहीये. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची चर्चा सुरू आहे. 2018 हे चौपदरीकरण पूर्ण होईल असं जरी सांगण्यात येत असलं तरी सुद्धा नेमकी वस्तुस्थिती वेगळी आहे, कारण आत्ता कुठे या चौपदरीकरणाच्या कामाचे ठेके द्यायला सुरुवात झाली. ठेके दिलेले आहेत, 10 टप्पे आहेत एकूण या चौपदरीकरणापैकी, 10 ठेकेदार नेमायचे आहेत, त्याच्यापैकी फक्त 4 टेंडर्स निघालेले आहेत. त्यातलं एक आता इथे आपण बघतो आहोत, MEPL या कंपनीचं टेंडर आहे, आणि MEPL या कंपनीने जे प्राथमिक सर्वेक्षण झालेलं होतं L&T त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथे एक क्रॉस चेकिंग सुरू केलेलं आहे, आणि MEPL या कंपनीकडून या रस्त्याचं पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू आहे. आपल्याबरोबर MEPL या कंपनीचे सर्वे डिपार्टमेंटचे सुपरवायझर आहेत गिरीश जोशी. जोशी साहेब, आत्ता नेमकी काय स्टेजला तुम्ही सर्वेक्षण करताय? आत्ता आम्ही अरवली ते काटेचं चालू आहे सर्वेक्षण, आणि काही दिवसांनी आम्ही काटे ते वाकडपर्यंत आम्ही करणार आहोत. ह्या साधारण या महिन्याच्या अखेरपर्यंत आमचं हे सर्वेक्षण चालेल. परंतु एकूण 10 टप्प्यांपैकी फक्त 4 टप्प्यांची टेंडर झालेले आहेत, आणि ते सुद्धा काम सुरू होण्यास विलंब लागणार आहे, कारण कॉम्पेन्सेशन जोपर्यंत दिलं जात नाही प्रकल्पग्रस्तांना तोपर्यंत कंपन्या ज्या आहेत त्या सुद्धा काम सुरू करू शकत नाहीत, त्यांना अडचण येत आहे. आत्ता काही टप्पे हे कंपन्यांच्या ताब्यात दिले गेलेले आहेत हायवेचे, परंतु कॉम्पेन्सेशन लँड एक्विजिशन आणि कॉम्पेन्सेशन या गोष्टी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाच्या हायवेचं हे जे चौपदरीकरण आहे त्याचा प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणं सध्या तरी कठीण दिसत आहे. विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक, तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. बातमी पाहूत उस्मानाबादची. सरकारच्या उदासीन वृत्तीमुळे उस्मानाबादच्या खासापुरी गावावर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली आहे. खासापुरी प्रकल्पामुळे 1957 गावठाणाच्या जागेवर खासापुरी गावचं पुनर्वसन करण्यात आलं होतं. ज्या जागेवर गाव वसवलं ती जागा आता खासगी मालकीची होती. संबंधित जमीन मालकाला त्याचा मोबदलाही देण्यात आला होता, मात्र संबंधित जमीन ही गावकऱ्यांच्या आणि सरकारच्या नावावर झालेली नाही, त्यामुळे मालकानं काही वर्षांनंतर जमिनीवर दावा सांगण्यास सुरुवात केली. जमीन मालक कोर्टात केस जिंकल्यानं त्यानं घर सोडून जमीन मोकळी करून द्या असा आग्रहही धरलाय. आता पुन्हा कुठं जावं असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. एक वर्षाने काय केलं, निकाल त्यांच्या सारखा दिलाय जमिनीवाल्यासारखा. मग आम्ही किती बी पळायचो किती बी हे करायचो, पण त्यांनी काय कागद सापडू दिली नाही. हा मग आमचं गाव उठावा म्हणून शिने त्यांनी पोलीस संरक्षण मागून शिने घ्यायचे प्रयत्न केला होता. आम्ही जीव जरी गेला तरी आम्ही हितनं उठत नाही म्हणून शिने ही धरली बघा. तट पुढची बातमी पाहूत उस्मानाबादची. उस्मानाबादमध्ये खासगी सावकाराच्या पाशात अडकलेल्या 3 शेतकऱ्यांची 5 एकर जमीन ही शेतकऱ्यांना आता परत करण्यात आलेली आहे. आणखी 22 शेतकऱ्यांची जमीन ही उस्मानाबाद जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना लवकरच परत करेल. गेल्या 5 वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळाचे चटके सहन करतोय, आणि यामुळे अनेक शेतकरी सावकाराच्या पाशात अडकलेले होते. सावकारांनी जमीन हडपल्याच्या जवळपास 500 तक्रारी या शासन दरबारी तशाच पडून आहेत. याची दखल घेत जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सावकार मुक्तीची धडक मोहीमच हाती घेतली आहे. आतापर्यंत 3 शेतकऱ्यांची जमीन परत करण्यात आलेली असून आज आणखीन 3 शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारे हे जिल्हाधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिलेले आहेत. 4 खासगी सावकार विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केलेली असून लवकरच त्यांच्यावर पोलिसात गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत. सावकारीच्या संदर्भामध्ये उस्मानाबादमध्ये अनेक प्रकरणं उघडी झाली, आणि त्याच्यामध्ये काही प्रकरणात आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याची भूमिका घेतली. आज आम्ही त्या अनुषंगानं 3 शेतकऱ्यांच्या जमिनी या त्यांना परत करतो आहे. अशा प्रकारचे काही प्रकरणं ही आमच्या निदर्शनास आली, त्यानिमित्ताने आम्ही एक डिटेल वर्कशॉप घेऊन सावकारीच्या संदर्भामध्ये इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं या संदर्भात पोलीस अधिकारी आणखीन सहकार विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आपण बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक, मात्र ब्रेकवर जाता आता पाहूयात हेडलाईन्स. कोल्हापुरात उद्यापासून ऊसाच्या गाळप हंगामाला सुरुवात, कारखाना परिसरात लगबग सुरू, शिरोळमध्ये सकल उस्करी संघटनेचा ऊसतोडीवर बहिष्कार.
उस्मानाबाद शेतकऱ्यांची सावकारी पाशातून सोडवणूक करण्याची कारवाई, जिल्हा प्रशासन 22 शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करणार, चार खासगी सावकारांवर लवकरच कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा। आणि कोल्हापुरातील अंबाबाईचं मंदिर आता कायमस्वरूपी एलईडी लाईट्स ने उजळणार, मंदिर समितीचा निर्णय, भाविकांमध्ये आनंद। साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिलं पीठ अशी ओळख असलेलं कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर आता कायमस्वरूपी विद्युत रोषणाईनं उजळून निघणार आहे। यापूर्वी फक्त नवरात्रीमध्ये मंदिरात रोषणाई केली जायची, मात्र आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं एक निविदा प्रसिद्ध केली आहे। 2 कोटी रुपयांची ही निविदा असून एलईडी लाईट्स न हे मंदिर आता कायमचं उजळून निघणार आहे। मंदिरातील 5 कळस, गरुड मंडप, दीपस्तंभ यावर प्रकाशसोहत पाहायला मिळेल। जिल्हा नियोजन मंडळ या प्रकल्पातील निम्मी रक्कम देणार असून उर्वरित रक्कम ही देवस्थान समिती देणार आहे। आणि या बातमीसह आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पहा फक्त आयबीएन लोकमत।